जय जगदंब। नवरात्र उत्सवामध्ये आपण देवीची उपासना करतो, नामस्मरण, सप्तशतीचे पाठ, कुंकुमार्चन या पद्धतीने विविध रूपामध्ये आपण देवीची पूजा करतो आणि तिला प्रसन्न करून घेतो। पण श्रोते हो, आपण या 9 दिवसामध्ये देवीच्या 9 रूपांचं वर्णन पाहणार आहोत। देवीचे 9 रूपं सांगितलेले आहेत, त्यापैकी पहिलं रूप सांगितलेलं आहे शैलपुत्री। सप्तशतीमध्ये वर्णन आहे, प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटे ती कुष्मांडे ती चतुर्थकं। या 9 रूपामध्ये पहिलं रूप सांगितलेलं आहे शैलपुत्री। या शैलपुत्रीचं महात्म्य जर आपण ऐकलं तर आपली मनोकामना पूर्ण होणार आहे, म्हणून आपण या शैलपुत्रीचं महात्म्य थोडक्यात पाहूयात। पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असं नाव पडलेले। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा आराधना केली जाते। या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत महंत आपल्या मनाला मूलाधार चक्र स्थिर करत असतात। या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरुवात होत असते। या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहेत बरं। आपल्या पूर्वजात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतलेला आहे। त्यावेळी तिचे नाव सती होते। तिचा विवाह शंकराशी झालेला होता। एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला। या यज्ञासाठी त्याने देवदेवतांना आमंत्रण दिले, परंतु शंकराला आमंत्रणच दिले नाही। आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली। तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रगट केली तेव्हा शंकर म्हणाले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत। त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले, परंतु मला मुद्दामून आमंत्रण दिले नाही। अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही, शंकराने समजावून सांगितले, तरीही सतीने ऐकले नाही। वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली आई बहीण यांना भेटण्यासाठी तिचे मन सतीचे उतावळ झाले। ती व्याकुळ झाली। तिचा आग्रह आणि त्या सतीची इच्छा अतिशय तीव्र होती। सती वडिलांच्या घरी गेल्यावर तिचे स्वागत कोणीच केले नाही, तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही। आई बहिणी देखील तिला गळा भेट दिल्या नाही। आई बहिणीनं सुद्धा तिला स्वागत केलं नाही किंवा तिला बोलल्या नाही। वडिलांच्या यज्ञाला गेल्यानंतर तिच्याशी कोणीच बोले ना, त्यामुळे सतीला राग आला। आपल्या वडिलाच्या यज्ञाला येऊन मी फार मोठी चूक केली हे सतीच्या लक्षामध्ये आले, म्हणून सतीने अग्निकुंडात उडी घेतली आणि स्वतःला भस्म करून घेतले। ही माहिती महादेवाला समजली। महादेव तात्काळ त्या ठिकाणी आले आणि तो यज्ञ विध्वंस केला। पुढे या सतीने शैलराज हिमालयाच्या घरी जन्म घेतला। यावेळी तिला शैलपुत्री असं नाव प्राप्त झाले। तिला कोणी पार्वती म्हणतात, कोणी हेमवती सुद्धा म्हणतात। शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशी झालेला होता। पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली, म्हणून नवदुर्गापैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती ही अनंत आहे बर। म्हणून या शैलपुत्री देवीला वाहा या रंगाचं फूल। श्रोते हो, शैलपुत्री देवीला पांढऱ्या रंगाचं जर फूल वाहिलं तर आपली सकल मनोकामना पूर्ण होत असते, म्हणून या शैलपुत्री देवीचं महात्म्य हे अपरंपार आहे। आमची ही माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल। आपल्या या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हे शैलपुत्रीचं महात्म्य इतरांनासुद्धा शेअर करा। असेच नवनवीन माहिती आम्ही आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत। कमेंट बॉक्समध्ये जय जगदंब हे शब्द लिहायला विसरू नका। जगदंब आपल्या सगळ्यांचं कल्याण करेल। धन्यवाद।